जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पहिले का की बाद में बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला एवढी छान बातमी देणार आहे, एवढी आनंद देणारी बातमी देणार आहे की तुम्हाला आता मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला एक सुखाचा धक्का लागेल। मित्रांनो, एवढी आनंदाची बातमी आहे। तर तुम्हाला दिवाळी ऑफर आपलं जे महाराष्ट्रामध्ये वसलेलं सरकार आहे तर ते देणार आहे, ते म्हणजे पोलीस भरती संदर्भातली जाहिरात काढून 12,538 पदांची। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तुम्ही वाट पाहत होता ते स्वप्न तुमचं आता साकार होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या मनात एक डाऊट येतो आहे आता की याचं मेरिट काय लागेल, याचा कट ऑफ काय लागेल आणि आमचं सिलेक्शन होईल किंवा नाही, यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, त्यानंतर कसा क्रायटेरिया राहतो, काय राहतो, किती मार्क्स पाडावे लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। पण आज एवढी आनंदाची बातमी ऐकण्याआधी थोडं रिलॅक्स व्हा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल जी काही अपडेट येते ती सर्वप्रथम आपण पोहोचवण्याचं काम करतो, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर बघा, कंपनी निवड संदर्भातली एक अपडेट बघून या, मग नंतर आपण आनंदाची बातमी पाहूया। तर कंपनी निवड संदर्भातली एक अपडेट अशी आलेली आहे की शुद्धीपत्रक जे आपण म्हणतो ते 31 नंबरचं आता शुद्धीपत्रक आलेलं आहे। तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये सुधारणासाठी, ठीक आहे, पोर्टलमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांनी एक्सटेन्शन दिलेली आहे, जी डेट कंपनी निवड होणार होती त्यासाठी। तर कंपनी निवड होण्यासाठी ज्या डेट्स मिळाल्या आहेत मित्रांनो, त्या आहेत 23 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर। तर 23 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर दरम्यान आपल्याला कळणार आहे की काय आणि कोणती कंपनी निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे। मित्रांनो, जेव्हा आपण मी पेपर वाचायला घेतो, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, पुण्यनगरी, एक्सेट्रा एक्सेट्रा, पुढारी, सद्यानंद वगैरे, हे जे काही पेपर घेतो, तर त्या ठिकाणी फक्त एकच बातमी दिसते, ती म्हणजे पोलीस भरती संदर्भातलं। न्यूज चॅनल ओपन केलं त्यात पण पोलीस भरती संदर्भातल्या सर्वच बातम्या राहतात, पोलीस भरती कधी होणार, काय होणार, पत्रकार देखील तेच प्रश्न विचारताय म्हणजे काय। तर ही सुद्धा एक आनंदाचीच बातमी मित्रांनो, कारण सर्वीकडे आपणही चर्चा आहे, पोलीस भरती संदर्भातली चर्चा होते, तर ती एक गोष्ट चांगली झालेली आहे। आता ही बातमी पाहू शकतो आपण की पोलीस भरतीसाठी युवकांना साहित्य वाटप, आणि साहित्य वाटप झाल्यानंतर हे बघा, विद्यार्थी खुश, साहित्य मिळालं, त्यानंतर विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्यानंतर लगेचच राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा ट्विटरवर ट्विट केलं। त्यांचं ट्विटसुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गडचिरोली पोलीस दलाने जनसंघर्ष समिती या सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या 65 युवकांना प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले शूज, टी शर्ट, लोअर, गोळा इत्यादी साहित्य वाटप केले। गडचिरोली पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे, म्हणजे सरकार हे सकारात्मक आहे, ही बाब याच्यावरून स्पष्ट होते। ही पहिली आनंदाची बातमी, त्यानंतर जे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीमध्ये धमाका ऑफर, सुतळी बॉम्ब फुटणार आहे, कारण भरतीचं उद्घाटन हे दिवाळीच्या दरम्यानच होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लशीचे होणार वितरण, ही लशी नाही आहे मित्रांनो, लस आहे, लस या ठिकाणी खाली पाहू शकता तुम्ही। तर लस आता संशोधन झालेलं आहे लसीचं, तर त्यामुळे ही महत्त्वाची बाब ठरते आणि त्याच्याबद्दल सूचना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत। तर लस कुठली, तर रशियन लस आहे मित्रांनो, बघू शकता आपण, वाचू या बातमी। तर रशियन लशीच्या भारतात चाचण्या होणार, कोरोनावरील रशियन बनावटीच्या स्पुटनिक 5 या लशीच्या भारतातील शेवटच्या टप्प्यातील चाचण्याला हिरवा कंदील मिळालेला आहे। रशियन डायरेक्ट इन्व्हेस्ट फंड आणि डॉक्टर रेड्डीज लॅब या दोन संस्था, डॉक्टर रेड्डीज लॅब तुम्हाला माहिती असेल, तर या दोन संस्थांना आता लशीच्या क्लिनिकल ट्रायल घेता येतील आणि आता या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार असून त्यामध्ये 1,500 जण सहभागी होतील। तर बघू शकता आपण हेडलाईनवरूनच समजतं आपल्याला लसीचं होणार महावितरण, आता म्हणजे घरोघरी प्रत्येक घरात प्रत्येकाला लस देऊन देणार आहेत आणि त्यानंतर आता दिवाळीमध्ये संपूर्ण अनलॉक प्रक्रिया कंप्लीट होऊन जाणार आहे, त्यामुळे भरतीला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही आहे। दिवाळीला ॲडव्हर्टाईजमेंट येऊन जाईल 12,538 पदांची, त्यानंतर मग तुमची डिसेंबरला एक्झामसुद्धा होऊन जाईल। फक्त तुमची जी फिजिकल एक्झाम आहे ती 2019 ढकलण्याची शक्यता आहे, त्यानंतर जॉईनिंग तुम्हाला मिळून जाईल।
तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा, जास्तीत जास्त मेहनत घ्यायचा, तर अशा पद्धतीने तुम्हाला मेहनत करायची मित्रांनो. आशा करतो या संपूर्ण माहितीचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना खूपच खूपच फायदा झाला असेल आणि तुम्हाला ये आनंदाची बातमी ऐकून एक सुखद धक्कासुद्धा मिळालेला असेल. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या समस्या असतील, काही प्रश्न असतील, कमेंटमध्ये जरूर टाईप करा आणि विसरू नका टाईप करायला. धन्यवाद.